कुठे पोहोचलीस तू? पोलीस, लॉयर, कशासाठी? कशासाठी म्हणजे या सगळ्या लोकांवर केस करण्यासाठी, या सगळ्या लोकांनी तुला मेंटल टॉर्चर केलंय ना, या सगळ्या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी. कबीरला मी सोडणार नाहीये. तुझ्यावर तर मी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे. वहिनी, अहो काय बोलताय? आपण बोलूया ना, म्हणजे कळेल आपल्याला नेमकं काय झालंय ते. तुम्ही गप्प बसा. बेटा काय झालं होतं सांग. अगं माया, तिला जरा आराम करू. हो मी सांगते काय झालं ते सगळं मी सांगते. मग आपण ठरवूया सगळ्यांचं काय करायचं ते. ठीक आहे, माझं आणि कबीरचं छोटस भांडण झालं होत आणि मी बोल डार्लिंग, घाबरू नकोस, बोल. आणि मी उगाचच अशी रिॲक्ट झाले. आणि त्यात माझा हा अस्थमा, सगळाच गोंधळ उडाला. सगळं माझ्यामुळे झालं अगं मम्मा. रुणमयी, साहेबा तुम्ही भर तुफानात दोन जहाज बुडायची वाचवली. आज एक खोट बोलून हे संकट तात्पुरतं अडवून धरलंयस कबीर, पण कधी ना कधी या सगळ्याचा स्फोट होणार आणि त्यात कोणाकोणाचा जीव जाईल कोणाच ठाऊक. तू याला वाचवायला बघतेस पण तरी याने भांडण केलंस ना तुझ्या बरोबर? माया, अगं रिलेशनशिप मध्ये भांडणही होणार. आपण नाही का भांडत एकमेकांची? या दोघांच्या भांडणामध्ये आपण पडू नये या मताचा आहे. आणि त्यांची भांडणं ते मिटवत आहेत ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हो ना, एकदा का मुलांचं लग्न झालं ना की त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या संसारात ढवळाढवळ ही करूच नये, खास करून मुलीच्या आईने. एक्सक्यूज मी, लग्न व्हायचंय अजून झालं नाहीये.